नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हेतू अभ्यासाच्या पस्तीसाव्या दिवशी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पस्तीसावा व छत्तीसावा दिवस अशा दोन्ही दिवसांच्या तासिका या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजचे जे क्षेत्र आहे ते आहे भाषाभ्यास व्याकरण कौशल्य भाषण लेखन संबोध काळ व त्याचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो आजची अध्ययन निष्पत्ती आहे पहा यत्ता सहावीची निष्पत्ती आहे व्याकरण घटकांची माहिती घेतात व त्यांचा लेखनात योग्य वापर करतात उदाहरणार्थ काळांचे प्रकार या अगोदर आपण मुख्य काळ कोणते आहेत ते पाहिलेले आहेत आज आपण काळांचे जे उपप्रकार आहेत ते समजून घेणार आहोत यासाठी सातवीची निष्पत्ती आहे विविध विषय आणि उद्देशांसाठी लिहिताना इतर व्याकरणिक घटकांचा उपयोग करतात चला तर पाहूया पहिले सदर जाणून घेऊया आणि दिले काळांचे प्रकार किती किती आहेत काळाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो तर काळांचे प्रकार आहेत तीन आणि कोणते आहेत ते या अगोदर मी सांगितलं आहे पहा पहिला काळ आहे वर्तमान काळ वर्तमान काळ की ज्याच्यामध्ये क्रिया आत्ता चालू आहे असं आपल्याला बोध होतो त्याला म्हणायचं वर्तमान काळ त्यानंतर दुसरा पा आहे काळ भूतकाळ की ज्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला अंदाज येतो की ती क्रिया होऊन गेलेली आहे म्हणून त्याला म्हणायचं भूतकाळ आणि क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा असा बोध होतो की क्रिया होणार आहे तेव्हा त्याला म्हणायचं भविष्यकाळ तर हे काळाचे मुख्य तीन प्रकार आपण पाहिलेले आहेत आज आपण याच काळांचे जे उपप्रकार पडतात ते या ठिकाणी पाहणार आहोत आता या ठिकाणी आपण जे काळांचे मुख्य तीन प्रकार पाहिले याचं एक एक उदाहरण पाहू पहा वर्तमान काळी वाक्य पहा मी शिक्षण घेत आहे हे वर्तमान काळामध्ये क्रिया चालू आहे मी शिक्षण घेतले हा झाला भूतकाळ आणि मी शिक्षण घेईन हे झालं भविष्यकाळ तर अशा प्रकारे तुम्हाला मुख्य काळ पटकन लक्षात ती येतील त्यानंतर या ठिकाणी काय सांगितलं आहे पहा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक काळाचे वाक्य उदाहरण म्हणून विचारावे तसेच खालील क्रियापदांचे काळ विचारावेत या ठिकाणी काही क्रियापदं दिलेली आहेत ते आपण लक्षात घेऊया म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल की क्रियापदाचं कोणत्या काळातलं रूप आहे खातो क्रिया चालू आहे म्हणजेच हे वर्तमान काळ त्यानंतर नाचला क्रिया पूर्ण झाली म्हणून याला भूतकाळ इथे इथेसुद्धा क्रिया पूर्ण झाली हा सुद्धा भूतकाळ झोपेल ही क्रिया व्हायची आहे म्हणून हा भविष्यकाळ खाईल हा सुद्धा भविष्यकाळ दिला हा भूतकाळ क्रिया होऊन गेलेली आहे विकल्या इथेसुद्धा क्रिया होऊन गेली म्हणून हा भूतकाळ ठेवल्या इथेसुद्धा क्रिया घडून गेली म्हणून हा सुद्धा भूतकाळ अशा प्रकारे आपण ह्या क्रियापदांची रूपं पाहिलेली आहेत पुढचे सदर पाहूया सक्षम बनूया या ठिकाणी आपल्याला काळांचे प्रकार व उपप्रकार यांची माहिती घ्यायची आहे आता या ठिकाणी मी हा तक्ता या ठिकाणी भरलेला आहे पहा तुमच्या लक्षात येईल की काळाचे जे मुख्य तीन प्रकार आहेत ते तीन प्रकार या ठिकाणी दाखवलेले आहेत पहा पहिला आहे वर्तमान काळ त्यानंतर दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ आता प्रत्येक काळाचे जे प्रकार पडतात चार उपप्रकार पडतात पहिला असतो सामान्य काळ दुसरा असतो अपूर्ण काळ तिसरा असतो पूर्ण काळ आणि चौथा असतो रीती काळ आता हे जर तुम्हाला ध्यानात ठेवायचे असेल तर यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे पहा ह्या यामध्ये आपण इथे जे अपूर्ण वगैरे असे शब्द वापरले याऐवजी आपण इथे सामान्य काळ तर इथे याला आपण साधा वर्तमान काळही म्हणू शकतो तर इथे सा असं आपण लिहू त्यानंतर अपूर्ण क्रिया असते म्हणून त्याला चालू असंही आपण म्हणू शकतो त्यानंतर इथे पूर्ण म्हणून इथे पू घेतला आणि इथे रीती म्हणजे इथे क्रिया अखंडितपणे चालू राहते म्हणून इथे चालू पूर्ण म्हणून इथे चापू असा शब्दप्रयोग आपण केला तर आपण जर ही अध्यक्षरं ध्यानात ठेवली तर काळ आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय थे सोपं जातं सा चापू चापू एवढं ध्यानात ठेवा सा चापू चापू चा, सा म्हणजे साधा चा म्हणजे चालू चालू म्हणजेच चा, अपूर्ण काळ पू म्हणजे पूर्ण काळ आणि चापू म्हणजे चालू पूर्ण किंवा त्यालाच म्हणतात रीती काळ आता या ठिकाणी वर्तमान काळातलं एक वाक्य आपण या ठिकाणी घेऊ आणि मग ते वाक्य प्रत्येक काळामध्ये कसं बदलत गेलं ते पाहूया या अगोदर एक लक्षात घ्या अपूर्ण काळ म्हणजे त्यामध्ये क्रिया अपूर्ण असतात त्यानंतर पूर्ण काळामध्ये क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असते या ठिकाणी दिलं आहे पहावरती आणि रीती काळामध्ये क्रिया सतत किंवा नेहमी घडत असते त्याला म्हणायचं रीती काळ आता यावरून आपल्याला हे वाक्य प्रत्येक काळामध्ये चालवणं सोपं जाईल पहिलं आहे रमेश आंबा खातो या ठिकाणी वर्तमान काळ आहे पहा रमेश आंबा खातो आता हा साधा वर्तमान काळ झाला रमेश आंबा खातो आता आपण या वाक्याचं अपूर्ण काळामध्ये रूपांतर करूया रमेश आंबा खात आहे रमेश आंबा खात आहे क्रिया अपूर्ण वर्तमाना आहे वर्तमानामध्ये त्यानंतर रमेशने आंबा खाल्ला आहे ती वर्तमानातच आताच खाल्ला आहे रमेशने आंबा खाल्ला आहे तर ती पूर्ण झालेली आहे क्रिया आणि क्रिया सतत चालू राहण्या राहणार आहे वर्तमानामध्ये रमेश आंबा खात असतो रमेश आंबा खात असतो ती क्रिया वारंवार चालू आहे म्हणून तिथे रमेश आंबा खात असतो हे झालं वर्तमान काळाचे चार प्रकार त्यानंतर आता भूतकाळाचे चार प्रकार पाहू भूतकाळामध्ये साधा भूतकाळ रमेशने आंबा खाल्ला क्रिया होऊन गेली आता भूतकाळामध्ये क्रिया अपूर्ण कशी दाखवायची पहा हे रमेश आंबा खात होता हे ध्यानात ठेवा तर या ठिकाणी रमेश आंबा खात होता यामध्ये क्रिया अपूर्ण होती ती त्यानंतर रमेशने आंबा खाल्ला होता इथे क्रिया भूतकाळामध्ये होऊन गेली होती रमेशने आंबा खाल्ला होता त्यानंतर क्रिया सतत पुढे चालू आहे भूतकाळामध्ये रमेश आंबा खात असे त्यावेळेस रमेश आंबा खात असे म्हणजे ती क्रिया वारंवार घडायची पण कधी भूतकाळामध्ये त्यानंतर भविष्य काळ समजून घ्या भविष्यकाळाचे चार प्रकार रमेश आंबा खाईल हे भविष्यात घडणार असतं भविष्यकाळ म्हणजे पुढे होणार असतं रमेश आंबा खाईल हा साधा भविष्यकाळ त्यानंतर चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ कसा होईल त्याचा की भविष्यामध्ये क्रिया चालू असेल रमेश आंबा खात असेल त्यानंतर निक्रिया नुकतीच पूर्ण होईल भविष्यामध्ये रमेशने आंबा खाल्लेला असेल त्यावेळेस भविष्यामध्ये क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल म्हणून म्हटलंय रमेशने आंबा खाल्लेला असेल आणि क्रिया सतत घडत असेल रमेश आंबा खात राहील हा रीती भविष्यकाळ झाला तर मित्रांनो या कोष्टकावरून आपण सर्वांच्या काळाचे जे एकूण बारा प्रकार आहेत ते लक्षात आले असतील अशी मला अपेक्षा आहे आता पुढच्या पानावर पाहूया चला सराव करूया यामध्ये काय सांगितलं आहे पहा काळ ओळखणे व क्रियापदाचा कंसात दिल्याप्रमाणे काळ बदलणे या कृती करून घ्याव्यात उदाहरणार्थ एक राधा चित्र टिंबटिंब टिंब, काड काढ हे क्रियापद आपल्याला तिथे वापरायचे आहे परंतु त्याचे पूर्ण भूतकाळी रूप आपल्याला वापरता आले पाहिजे म्हणून आपल्याला कसं करावं लागेल राधाने चित्र काढले होते क्रिया घडून गेलेली होती हे आपल्याला सांगायचे मग तो पूर्ण भूतकाळ होतो म्हणून वाक्य होईल राधाने चित्र काढले होते त्यानंतर दोन नंबरचं वाक्य पहा राकेश रोज व्यायाम टिंबटिंब कर अपूर्ण वर्तमान वर्तमानातलीच क्रिया परंतु आपल्याला अपूर्ण दाखवायची म्हणून कसं होईल वाक्य राकेश रोज व्यायाम करत आहे इथे करत आहे असं क्रियापदाचं आपल्याला रूप वापरावं लागेल आता अपूर्ण वर्तमान काळ दाखवताना संयुक्त क्रियापद आपल्याला घ्यावं लागतं करत आहे आणि पूर्ण भूतकाळामध्ये सुद्धा काढले होते हे संयुक्त क्रियापद या ठिकाणी आपण वापरलेलं आहे हे विसरायचं नाही त्यानंतर पुढचे सदर पाहूया कल्पक होऊया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रथम त्यांच्या आवडीच्या मजकुरातील पाच वाक्य निवडून सहकारी मित्रास देण्यास सांगावी त्या वाक्यांचा काळ ओळखून व तो बदलून वाक्य पुन्हा लिहिण्यास सांगावी नंतर त्यातील काही वाक्य घेऊन गटास छोटा प्रसंग गोष्ट तयार करण्यास सांगावी आता या प्रकारे उपक्रम तुमचे शिक्षक तुमच्या वर्गामध्ये घेतीलच आता या ठिकाणी मी तुम्हाला काही सहा वाक्य दिलेली आहेत सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली चंदू सनई वाजवत असे पक्षी किलबिल करतात सोनाराने दागिना घडवला आहे मी खूप शिक्षण घेणार तो निबंध लिहित असेल तर या वाक्यांचे काळ तुम्ही व्यवस्थित ओळखायचेत आणि तुमच्या शिक्षकांना ते वहीमध्ये लिहून दाखवायचे आहेत यासाठी जे साहित्य स्रोत आहे ते इयत्ता सहावी मराठी पाठ्यपुस्तक बालसाहित्य वयोगटानुसार लिखित छापील मजकूर प्रसंग तुम्ही वापरू शकता तर विद्यार्थी मित्रांनो मी अशी आशा बाळगतो की आपणा सर्वांना काळ आणि काळाचे जे बारा उपप्रकार आहेत ते चांगल्या प्रकारे समजले असतील जर कुणाला काही अडचण येत असेल तर त्यांनी जरूर माझ्याशी संपर्क करावा धन्यवाद बाय एवरीवन